हेलो फ्रेंड्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण एरिया ऑफ अ सिमिलर ट्रँगलचा थेरम स्टडी केलेला आहे. हॅलो, आता तुम्हाला हे जे काय मी जे व्हिडिओ टाकतो आहे ते तुम्ही नीट काळजीपूर्वक बघत चला, लिहून काढत चला. त्यात शंका काय वाटली तर मला विचारत चला, अगदी समजून घेऊन मग अभ्यास करा, लक्षात घ्या. ओके, तर तो जो एरिया ऑफ अ सिमिलर ट्रँगल हा जो क्वेश्चन जो थेरम पाठवला आहे तो व्यवस्थित करा आणि त्याच्यावर आता बेसड 1.4 हा त्याच्यावर बेसड आहे. अलग लक्षात. आता आपण काय करूया बघा, क्वेश्चन दिलेला आहे द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल इज 1:3. काय आहे म्हणजे त्यांच्या त्या ट्रायंगलच्या साइडचा रेशो 1:3 दिलेला आहे तुम्हाला. ओके, देन फाइंड देअर एरिया ऑफ रेशो ऑफ देअर एरिया. तर त्यांच्या एरियाचा रेशो फाइंड करा. रेशो म्हणजे गुणोत्तर. रेशो याचा अर्थ काय? गुणोत्तर फाइंड करायचं आहे, लक्षात घ्या. आता मी दोन कुठले दोन ट्रँगल आपण सपोज करायचं, लेट ट्रँगल ए बी सी सिमिलर ट्रँगल पिक करा, कारण इथं सिमिलर म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे एरिया ऑफ ट्रँगल ट्रँगल ए बी सी सिमिलर ट्रँगल पिक, कुठलीही दोन नावं तुम्ही घेऊ शकता. आता ते मांडताना कसं मांडायचं पहा. मग तू कालचा मगाशी जो थेरम जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये जो थेरम जो स्टडी केलेला आहे तो कसा इथं रिप्रेझेंट करायचा पहा. एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी डिवाइड एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर इक्वल टू त्याच्या साईडच्या स्क्वेअरशी प्रोपोर्शन असतो. साईडच्या स्क्वेअरशी प्रोपोर्शन मीन्स ए बी स्क्वेअर बाय पी क्यू स्क्वेअर. लक्षात घ्या, बी सी स्क्वेअर बाय क्यू आर स्क्वेअर, ए सी स्क्वेअर बाय पी आर स्क्वेअर, असा पुढेही मांडू शकतो आपण. ते आपल्याला त्याची सर्वांची काही गरज नाही. आपल्याला इथं काय करायचंय, इथं आपल्याला इथं तुम्हाला बाय एरिया ऑफ अ सिमिलर ट्रँगल असा सपोर्ट द्यायचा. ओके, एरिया ऑफ सिमिलर ट्रँगल असा सपोर्ट द्यायचा आणि व्हॅल्यू ठेवायची. इथं व्हॅल्यू ठेवायची 1:3 मीन्स तुम्हाला इथं ए बी एज टू पी क्यू तुम्हाला दिलेलं आहे 1:3 मीन्स तुम्ही इथं व्हॅल्यू ठेवायची 1/3 ब्रॅकेट स्क्वेअर किंवा 1/3 स्क्वेअर. कसंही सेपरेट ठेवलं तरी चालते किंवा डायरेक्ट ठेवलं तरी चालते. मीन्स 1/3 स्क्वेअर इट इज द 1/9. हेच त्या एक्झाम्पलचं आन्सर. एवढं सोपं असतं, फार सोपं असते. अलग लक्षात, फक्त व्हॅल्यू ठेवायची. हा पहिला क्वेश्चन संपला, समजते का बघा. दुसरा क्वेश्चन काय दिलाय पाहूया. फक्त काय करायचं आहे, 3:1:3 दिला समजा इथंच समजा, आणि तुम्हाला 3:5 दिला, काही दिलं जाईल तर इथं ठेवा. बघा, दुसरं एक्झाम्पल झालं द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग, हे एक्स्ट्रा एक्झाम्पल होते, सिमिलर ट्रायंगल 3:5, देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. मग इथं 3:5 असणार आहे, 3:5 असणार. इथं फक्त व्हॅल्यू ठेवायच्या 3:5, बाकी काय नाही. 3 चा स्क्वेअर डिवाइड बाय 5 स्क्वेअर मीन्स 9/25. फिनिश. इज द आन्सर. समजलं का पा. आता हे जर समजलं असेल तर दुसरा क्वेश्चन मी एक तुम्हाला इथं देतो. दुसरा क्वेश्चन काय आहे त्यांनी दिलेला, तुम्ही इथं बोर्डवर लिहितो, तुमच्या लक्षात येतं का पहा. दुसरा क्वेश्चन आहे ट्रँगल, क्वेश्चन काय दिलाय पहा, ट्रँगल ए बी सी सिमिलर ट्रँगल पी क्यू आर असा क्वेश्चनच आहे. पी क्यू आर अँड ए बी अँड ए बी ॲज टू पी क्यू इक्वल टू 2:3 इज गिव्हन. आणि म्हटले देन फिल द ब्लँक्स, देन फिल द ब्लँक्स म्हणजे थोडक्यात ऍक्टिव्हिटी टाईप दिलेलं. आता बघा ना, तुम्हाला काय काय दिले, ट्रँगल ए बी सी पी क्यू आर सिमिलर दिले, ए बी एस टू पी क्यू यू हॅव गिव्हन दॅट इज द 2:3. ओके, 2:3 दिलेलं आहे आणि इथं फक्त तुम्हाला बँक फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. काय इथं एक मोकळी जागा दिलेली आहे आणि हे पुढचा पार्ट, एवढंच तुम्हाला सॉल्व करायचं आहे. मग ए बी स्क्वेअर इथं काय असणार तुम्हाला माहिती, ए बी स्क्वेअर
इधर ऐसा स्क्वायर दिला है, पी क्यू स्क्वायर है कि नहीं, ए बी स्क्वायर आणि पी क्यू स्क्वायर असणार, बरोबर की नाही? बघा तिथे काय असणार, पी क्यू स्क्वायर असणार ए बी। आता आपण सांगितल्याप्रमाणे काय, पी क्यू स्क्वेअर म्हणजे ए बी स्क्वेअर डिवाइड बाय पी क्यू स्क्वेअर इक्वल टू बी सी स्क्वेअर डिवाइड बाय क्यू आर स्क्वेअर ए सी स्क्वेअर बाय पी आर स्क्वेअर। आपण काही देतील ते आपण तिथं सॉल्व करायचं, व्हॅल्यू पुट आउट करायचे फक्त, बाकी काही करायचं नाही आपणाला, आलं लक्षात? तर व्हॅल्यू पुट आउट करायच्या म्हणजे काय येणार, टू स्क्वेअर डिवाइडेड बाय थ्री स्क्वेअर मीन्स फोर बाय नाईन इज द आन्सर, फिनिश। सपोर्ट तोच बाय एरिया ऑफ अ सिमिलर ट्रायंगल। समजले का बघा?